आमच्याबद्दल टीकात्मक बोलणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुम्ही एक बोट राष्ट्रवादीकडे दाखवत असताना तीन बोट तुमच्याकडे ह्याचं कुठंतरी तारतम्य बोलणाऱ्याला आहे का नाही? संस्कार जसे होतील तसेच ते बोलणार वागणार. वास्तविक सुधीर मुनगंटीवारांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. वर्धापन दिनाची तयारी सुरू झाली आहे. वर्धापन दिनाच्या संदर्भामध्ये 10 तारखेला आमचा वर्धापन दिन आहे, पण तो 9 तारखेला आम्ही एक सभा नगरमध्ये घेतोय. आणि नगरमध्ये सभा घेत असताना आमचा प्रयत्न आहे नगरला, नगर जिल्ह्याला लागून असणारे बीड, नाशिक, पुणे हे ते 3 जिल्हे आहेत, तिथनं पण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यावेत अशा प्रकारचं नियोजन आहे, तशा प्रकारे पक्षाची अपेक्षा आहे. आणि म्हणून आज सुदैवानी प्रांताध्यक्ष पण होते, मी पण होतो, सुनीलजी पण होते, आम्ही सगळेच असल्यामुळं जिल्ह्याचा आढावा घेण्याच्या करता एक छोटीशी मीटिंग आता आम्ही आयोजित केलेली होती. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं नियोजन केलेलं आहे. संध्याकाळी साधारण 5 पर्यंत सभेच्या ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आहे अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. कार्यकर्ते येतील, कारण नाही म्हटलं तरी पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी, पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, आमचा नाशिक जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, हे सगळीकडचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची ताकद मोठी आहे, आमदारांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून ह्या भागातनं जास्त लोक यावीत अशी असं आमचं नियोजन आहे. नाही असं काही नाही. आता काँग्रेसनी पण मी जे बातमीमध्ये वाचलेलं आहे त्यांनी पण अनेक मतदारसंघाचा आढावा घेतला. शेवटी आमच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांनी कसा आढावा घ्यायचा हा त्यांचा पक्ष अंतर्गतचा प्रश्न आहे. आज पण आम्हाला विदर्भातले पण काही जिल्हे घ्यायचे होते, काही मतदारसंघ घ्यायचे होते, परंतु अनिल बाबू किंवा आमचे स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब असे काही, कारण मी आणि जयंतराव आम्ही 2 दिवसापूर्वी विदर्भात होते. काल आमचे भुजबळ साहेब विदर्भामध्ये होते शिबिराच्या निमित्तानं, ओबीसी सेलचं आमचं शिबिर होतं. तर तिथल्या लोकांनी सांगितलं की ती थोडीशी पुढं तारीख घ्या, म्हणून आज आम्ही जालना, शिरूर आणि भिवंडी अशा मतदारसंघाच्या आढाव्याच्या संदर्भातली बैठक घेतलेली आहे. आधी आमचे बरेच होते, परंतु ह्यांची हे तिथं नसल्यामुळं त्यांनी एक विनंती केली, म्हणून काही मतदारसंघ त्याच्यातनं वगळले. आणि ते वगळलेले मतदारसंघ मुंबईमध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये आढावा बैठक आम्ही घेऊन 14 तारखेला करणार. याला धरूनच प्रश्न आहे की बावनकुळे आता म्हटलेत की सगळ्यात महत्वाचं की ओबीसीचे मारक हे राष्ट्रवादी पक्षाचे, असं बावनकुळे म्हटलेत. जी नौटंकी होती नागपूरमध्ये जे ओबीसीचं शिबिर घेतलं त्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांनी, म्हणजे आम्ही ते सत्ताधारी आहेत, त्यांनी आमच्याबद्दल चांगलं बोलावं अशी आपण अपेक्षाच कसं करताय? आमच्याबद्दल टीकात्मक बोलणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि त्या पद्धतीने ते बोलतात, आम्ही त्याला जास्त महत्व देत नाही. त्यांना जे बोलायचं ते त्यांनी बोलावं. आम्हाला माहितीये, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ओबीसींना ज्यावेळेस प्रतिनिधित्व मिळत नव्हतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, फक्त शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि ओपन कॅटेगरीला प्रतिनिधित्व मिळत होतं, त्यावेळेस जाणीवपूर्वक निर्णय घेतला की आपल्याला कोर्टामध्ये आपण जाऊ. त्यावेळेस आम्हाला कळलं की मध्य प्रदेशमध्ये ते कोर्टात गेले आणि कोर्टाचा निकाल मध्य प्रदेशच्या बाजूने लागला. मग आपण आपली काही लोक मध्य प्रदेशमध्ये पाठवली, तिथल्या सरकारशी आपण डायलॉग केला की बाबा तुम्ही काय केलं, तशा पद्धतीनं आपण भाटिया आयोग नेमला. भाटिया आयोग म्हणजे पूर्वी आपल्याकडे चीफ सेक्रेटरी होते, तुम्हाला आठवत असेल, आणि त्यांनी त्याच्याबद्दलचा जो अहवाल दिला त्या अहवालाला अनुसरून नंतर कॅबिनेटने निर्णय घेतला आणि आपण आपली भूमिका सुप्रीम कोर्टापर्यंत नेली आणि त्याच्यातून जो निकाल लागला तो आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळं आज मग त्यांचं सरकार येऊन आज जवळपास वर्ष होत आलं, म्हणजे हा महिना संपला की 1 वर्ष होईल. मग 1 वर्षात त्यांनी तरी निवडणुका घेतल्या का? कशाला तुम्ही दुसऱ्यांच्यावर नावं ठेवता, दुसरीकडं बोटं दाखवता? तुम्ही एक बोट राष्ट्रवादीकडे दाखवत असताना 3 बोटं तुमच्याकडे ह्याचं कुठंतरी तारतम्य बोलणाऱ्याला आहे का नाही? आम्ही, आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मंडल आयोगाची अंमलबजावणी पहिल्यांदा व्ही पी सिंगांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये शरदराव पवारांनी केलेली होती.
मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर महिलांना पण पहिल्यांदा 30% जागा असतील, 33% जागा असतील, नंतर 50% जागा. हाही निर्णय कुणी घेतला या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, भारताला माहिती आहे. त्याच्यात आम्हाला जास्त खोलत जायचं कारण नाही. आमच्या सद्विबुद्धीला सोडून आम्ही काम करत असतो, आम्ही बोलत असतो, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला कुठल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या संदर्भामधले काही गोष्टी करायच्या अजिबात नाही. एकाने विचारलं मंडळ विस्तार अजूनही होत नाहीये, सातत्याने दिल्लीमध्ये जाऊन तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यांना कदाचित असं वाटत असेल की 20 जणांचंच मंत्रिमंडळ चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं, महिलांना न प्रतिनिधित्व देणं त्यांना योग्य वाटत असेल, महिलांच्या एवढ्या मोठ्या वर्गाला अपमानित करणं त्यांना योग्य वाटत असेल, त्याच्यामुळे ते तसं करत असेल. मला काय करायचं, कुठल्या वाऱ्याने फरक पडतो? आम्हाला आमचं पडलंय कुठे दिल्ली वारी करावी, नाहीतर गोवाती वारी करावी, सुरत वारी करावी, गोवा वारी करावी, किंवा आणखीन कुठली तिसरी वारी करावी. काय आम्हाला आता माऊलीची तुकोबाची पालखी निघणार आहे, ती वारी आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे. आम्ही साधू संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ती वारी माहिती. आता काय, अलीकडं प्रत्येक नागरिकाला काही करायचा अधिकार आहे, काही पोस्टर लावायचा अधिकार आहे, फक्त त्यांनी अनधिकृत ठिकाणी लावू नये, अधिकृत ठिकाणी लावावी. आपल्या संविधानाने सांगितलेलंच आहे. उद्या तुलाही कुठलं नाव कुठलं द्यायचं असेल तर सांगते, त्याच्या बद्दल आपण चर्चा करू. आज मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे म्हणून मी तशा प्रकारचं विधान केलं, कारण मागं जयंत पाटील मी 2-3 वेळेला या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे साहेबांशी बोललेलो होतो. ते म्हणले की त्यावेळेस आपण त्याच्याबद्दलची चर्चा करू. त्यांनी नकारात्मक भूमिका दाखवली नव्हती, त्यांनी सकारात्मकच भूमिका दाखवली होती, म्हणून मी ते वक्तव्य केलं. कारण आमची संख्या तिथं मुळातच कमी आहे. दुसरी गोष्ट, मताची विभागणी होऊ नये, चांगल्या पद्धतीनं तिथं महाविकास आघाडी यावी, आणि त्यातल्या त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बहुमतानी यावी, ही त्याच्या पाठीमागचा आमचा बोलण्याचा मतितार्थ आहे. पुणे पिंपरी चिंचवड ह्याच्या नाशिक ह्याबद्दल आम्ही त्या त्या जिल्ह्याला अधिकार देतो, त्या जिल्ह्याच्या अधिकार जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांनी सगळ्यांनी त्या त्या बाबतीमध्ये बसावं. आमचं त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की मतांची विभागणी न होऊन देण्याच्या करता समविचारी लोकांना एकत्र घेऊन महाविकास आघाडी ह्याच्यात जर मजबूत होत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं जागा वाटप तिथल्या तिथं करा आणि लढा. आमची ज्यावेळेस आघाडी होती काँग्रेस आणि आमची, त्यावेळेस काही ठिकाणी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करायची, काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढायचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. हा इतिहास देखील तुम्ही बघितलेला आहे. मी अरे बाबा, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. काल मी सुरगणा परिसरात नाशिक परिसरामध्ये तिथं होतो, त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की आपली 9 आणि 10 वर्धापन दिन संपला, 9 सभा झाली की आपण एक तिथं मोठं आंदोलन करूया, कारण तिथला शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे, त्याला कुणी वाली राहिलेला नाहीये, त्याच्या समस्या आहेत, सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये. त्यावेळेस लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार शेतकऱ्याला आहे, आम्ही पण लोक शेतकरी आहेत, म्हणून मी ती भूमिका तिथं मांडली. त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्ही करणार आहात? त्यांची जर तसेच त्यांच्या मनावर विचार संस्कार झालेले असतील तर तशा प्रकार संस्कार जसे होतील तसेच ते बोलणार वागणार. वास्तविक सुधीर मुनगंटीवारांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तर दुसऱ्यांच्याकडनं तर कशाची अपेक्षा आहे ते तर बोलूच शकत नाही.